वेलकम स्टूडेंट्स. सो व्हाट वी हैव सीन इन लास्ट लेक्चर, तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ द ट्रान्सड्यूसर डिपेंडिंग ऑन द आउटपुट सिग्नल. जर आउटपुट सिग्नल इलेक्ट्रिकल सिग्नल असेल देन इट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. आणि आउटपुट जर मेकॅनिकल किंवा फिजिकल क्वांटिटी असेल त्याला आपण काय म्हटलं होतं, मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर. तर आपल्या सिलेबसमध्ये कोणते ट्रान्सड्यूसर आहे, फक्त इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी इनटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर आता आपण नेक्स्ट क्लासिफिकेशन बघूया. तर नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे डिपेंडिंग ऑन द कनेक्टिव्हिटी. देअर आर टू टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर. द फर्स्ट आहे प्रायमरी ट्रान्सड्यूसर आणि सेकंड आहे सेकंडरी ट्रान्सड्यूसर. तर इकडे लक्ष द्या सर्वांनी, तर काही इन्स्ट्रुमेंटमध्ये कधी कधी आपल्याला फक्त एकच ट्रान्सड्यूसर लागेल. बरोबर, इन्स्ट्रुमेंटचा यूज आपण कशासाठी केला, टू मेजर द फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटीचा मेजरमेंट आणि फिजिकल क्वांटिटीला ट्रान्समिट करण्यासाठी. पण आपण डायरेक्टली ते करू शकत नाही आहे, म्हणून आपण काय केलं, त्या फिजिकल क्वांटिटीला कन्वर्ट केलं इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये. तर काही काही इन्स्ट्रुमेंटमध्ये फक्त आपल्याला एकच ट्रान्सड्यूसर लागेल, पण काही इन्स्ट्रुमेंटमध्ये वी रिक्वायर टू ऑर मोर ट्रान्सड्यूसर. तर काही इन्स्ट्रुमेंटमध्ये फक्त एकच ट्रान्सड्यूसर जर यूज केला तर फिजिकल क्वांटिटीला आपण इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करू शकतो. पण काही इन्स्ट्रुमेंटमध्ये वी रिक्वायर टू ऑर मोर ट्रान्सड्यूसर, त्या केसमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करता येईल डिपेंडिंग ऑन द कनेक्टिव्हिटी. म्हणजे डिपेंडिंग ऑन द कनेक्टिव्हिटी देअर आर टू टाईप्स, प्रायमरी ट्रान्सड्यूसर अँड द सेकंडरी ट्रान्सड्यूसर. त्याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. त्याच्यामध्ये एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यामध्ये इथे दोन ट्रान्सड्यूसर यूज केले, नंबर वन अँड नंबर टू. सो हियर वी आर युजिंग फर्स्ट ट्रान्सड्यूसर अँड हियर वी आर युजिंग द सेकंड ट्रान्सड्यूसर. त्याच्यामध्ये काय होतं आहे बघा, प्रेशर इज अ इनपुट क्वांटिटी विच इज कन्वर्टेड इनटू डिस्प्लेसमेंट. सो प्रेशर इज कन्वर्टेड इनटू डिस्प्लेसमेंट विथ द हेल्प ऑफ बॉर्डन ट्यूब, BT. तर बॉर्डन ट्यूब हा मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर आहे विच कन्वर्ट्स वन टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटी इनटू अनदर टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटी. प्रेशर आहे इनपुट, डिस्प्लेसमेंट आहे आउटपुट. पुढे बघा, पुढे अजून दुसरा ट्रान्सड्यूसर लावला आहे, त्याचं नाव काय आहे, LVDT. तर LVDT काय करतो आहे, डिस्प्लेसमेंट इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज. तर याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्जन करण्यासाठी दोन ट्रान्सड्यूसर लागले, पहिलं लागलं बॉर्डन ट्यूब, दुसरं लागलं LVDT. तर दोन ट्रान्सड्यूसर जर यूज केले तर त्यावेळेस त्याच्यामधला एक ट्रान्सड्यूसर झाला प्रायमरी ट्रान्सड्यूसर आणि दुसरा झाला सेकंडरी ट्रान्सड्यूसर. तर पहिलं डेफिनेशन आपण बघूया, व्हॉट इज प्रायमरी ट्रान्सड्यूसर. तर प्रायमरी ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, अ ट्रान्सड्यूसर विच मेक्स डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द इनपुट फिजिकल क्वांटिटी, त्या ट्रान्सड्यूसरला आपण काय म्हणायचं, प्रायमरी ट्रान्सड्यूसर. सेकंड डेफिनेशन आहे सेकंडरी ट्रान्सड्यूसर. तर सेकंडरी ट्रान्सड्यूसरमध्ये इट इज डिफाईंड ॲज अ ट्रान्सड्यूसर विच डू नॉट मेक द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द इनपुट फिजिकल क्वांटिटी. तर याच्यावरून आपल्याला स्पष्ट कळतंय की इनपुट काय आहे, प्रेशर. या प्रेशरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणासोबत झाला आहे, बॉर्डन ट्यूबसोबत. आणि प्रेशरचा कॉन्टॅक्ट कोणासोबत झालेला नाही आहे, LVDT सोबत. म्हणजे काय की बॉर्डन ट्यूबचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट इनपुटसोबत झाला आहे, म्हणून बॉर्डन ट्यूब काय झाला, प्रायमरी ट्रान्सड्यूसर, पहिला ट्रान्सड्यूसर. बिकॉज दिस ट्रान्सड्यूसर मेक्स द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द इनपुट सिग्नल. बरोबर, आणि LVDTचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा इनपुटसोबत झालेला नाही आहे, म्हणून सेकंड ट्रान्सड्यूसर इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी ट्रान्सड्यूसर. तर बघा, प्रायमरी ट्रान्सड्यूसर म्हणजे काय,
ज्या ट्रान्सड्यूसरचा कॉन्टॅक्ट हा डायरेक्टली होतो इनपुटसोबत, म्हणजे बॉर्डन ट्यूब काय झालं आहे प्रायमरी ट्रान्सड्यूसर, आणि सेकंडरी ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, ज्या ट्रान्सड्यूसरचा कॉन्टॅक्ट डायरेक्टली इनपुटसोबत होत नाही आहे त्याला आपण काय म्हणलं, LVDT. किंवा LVDTच्या ऐवजी आपण इथे पोटॅन्शिओमीटर पण यूज करू शकतो. तर पॉट म्हणजे काय पोटॅन्शिओमीटर, आणि LVDT म्हणजे काय, लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्यूसर. तर हे होतं क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन द कनेक्टिव्हिटी. पहिला पॉईंट काय सांगितला की काही इन्स्ट्रुमेंटमध्ये एकच ट्रान्सड्यूसर लागेल, पण काहीमध्ये दोन ट्रान्सड्यूसर लागू शकतात. फिजिकल क्वांटिटीला कन्वर्ट करायचं आहे इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघितलं आपण, तर प्रेशर इज कन्वर्टेड इन टू डिस्प्लेसमेंट अँड डिस्प्लेसमेंट इज कन्वर्टेड इन टू वोल्टेज. तर ह्याच्यामध्ये दोन ट्रान्सड्यूसर आहे, नंबर वन नंबर टू. तर पहिल्या ट्रान्सड्यूसरचा कॉन्टॅक्ट हा डायरेक्टली इनपुटसोबत होतो आहे म्हणून त्याला काय म्हणलं, प्रायमरी ट्रान्सड्यूसर. सेकंड ट्रान्सड्यूसरचा कॉन्टॅक्ट डायरेक्टली इनपुटसोबत होत नाही आहे म्हणून त्याला आपण काय म्हणलं, सेकंडरी ट्रान्सड्यूसर. ओके, तर पुढचं क्लासिफिकेशन आपण हे नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.